महाराष्ट्र विधानसभेच्या 12 भाजप आमदारांचे निलंबन फाटी घेऊपाचो आदेश सर्वोच्च न्यायालयान दिला. महाराष्ट्राचो आदलो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसान तांकां येवकार दिला. हे त्या आमदारांच्या विरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संसदीय कार्यमंत्री आणि काय भायल्या शक्तींनी मिळून रचिले षडयंत्र, असो आरोपही ताणे केला. जाणी ओबीसीच्या बाबतीत सरकारी गोळ घातिल्लो त्याच विरोधात ज्या आमदारांनी आवाज काढलो त्या 12 आमदारांच्या निलंबनाचा ठराव महाराष्ट्र विधानसभेत घेतिल्लो. सर्वोच्च न्यायालयान अवैध म्हण हो आदेश चुकीचो म्हण सांगला. देखून 12 आमदार परतून आमदारकेक पात्र ठरल्यात. सरकारान माफी मागची, फडणवीस मागता, ऐकात. मी सर्वप्रथम माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो की सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेने भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा जो अत्यंत अवैध असा ठराव केला होता त्याला रद्द केलेला आहे आणि हे 12 आमदार पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये सहभागी होण्याकरता आणि आमदार म्हणून आपलं कर्तव्य बजावण्याकरता पूर्णपणे पात्र ठरवलेले आहेत. खरं तर हा निर्णय याकरता महत्त्वाचा आहे की हे 12 आमदार राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जो काही घोळ घातला त्याच्या विरुद्ध आवाज उचलत होते आणि अशा वेळी सभागृहात न घडलेल्या घटनेकरता आणि उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये जी काही घटना घडली त्याचे कपोकल्पित वर्जन तयार करून त्या वर्जनच्या आधारावर म्हणजे एक प्रकारे षडयंत्र रचून या 12 लोकांना निलंबित करण्यात आलं होतं. या ठिकाणी या आमदारांना व्हिक्टिमाइज करणारे कोण होते हे देखील आता समोर आलं पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी ही कारवाई केली त्यांनी या 12 मतदारसंघातल्या नागरिकांची बिनशर्त माफी मागितली पाहिजे. भाजपाच्या या 12 आमदारांच्या विरोधात षडयंत्र रचपाचे करणेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसहित काय विधानसभा भायल्या व्यक्ती वाटेकार असतात, असं फडणवीसान आरोप केला. विधिमंडळाचा निर्णय असला तरी तो सरकारने घेतला होता. सरकारने त्या ठिकाणी हे रिझोल्युशन सरकारी पक्षाने आणलेलं रिझोल्युशन आहे, एक स्पीकरने सस्पेंड केलेलं नाही आहे. सरकारी पक्षाने रिझोल्युशन आणून आणि आपल्या पाशवी बहुमताच्या भरोशावर त्याला मान्यता दिली. म्हणूनच मी सांगितलं की याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संसदीय कार्यमंत्री, ज्येष्ठ मंत्री आणि काही सभागृहाच्या बाहेर असलेले लोक देखील सामील आहेत. ब्युरो रिपोर्ट, गोवा 365.